नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो व्हिडिओ मी टाकला होता ग्रामपंचायत संपूर्ण रिव्हिजन, आणि या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला. जवळपास आपले 100K इतके व्ह्यूज झाले, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. ओके, आणि त्याचमध्ये तुमच्या ज्या कमेंट्स आल्या त्या कमेंट्सनुसार आपण त्याचा दुसरा भाग घेऊन आलो आहे, तो म्हणजे महानगरपालिकेची संपूर्ण रिव्हिजन, जी एक तास चालेल आणि पूर्ण टॉपिक आपण इथे खल्लास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, आता बऱ्याच मुलांच्या मिश्र संमिश्र काय येतात तर कमेंट येतात, सर थोडंसं जोरात बोला. ओके, विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन असते थोडीशी शांततेनं केलेली कधी चांगली राहते. आपल्याला इम्पॉर्टन्स काय आहे की तो परीक्षेत प्रश्न सॉल्व करता येतो की काय. आणि तुमच्याकडे ऑप्शन्स असतात, त्याला 2 करायचं, ओके, स्पीड वाढवायचं, आणि तशा प्रकारे काहीही करू शकता. ओके, आणि ज्या परत एकदा तुम्ही जो प्रतिसाद देत आहात विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. ओके, तर आता बघा, आपल्या चॅनलविषयी सांगतो. विदर्भ आयएएस अकॅडमीच्या नावावर बरेचसे फेक चॅनल पण आहेत विद्यार्थी मित्रांनो, सो त्याच्यापासून थोडेसे काय राहा, दूर राहात. ओके, कारण की आपले 3 चॅनल आहेत. बघा, हे आपलं यूट्यूब चॅनल आहे विदर्भ आयएएस, ज्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघताय. ओके, त्यानंतर आपलं स्पेशली टेक्निकल अभ्यास करणाऱ्या मुलांसाठीचं एक चॅनल आहे विदर्भ MPSC टेक्निकल, आणि त्यानंतर विदर्भ नॉलेज एक्सप्रेस नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे, ज्यावर आपण काय करतो, नॉलेज रिलेटेड काय टाकत असतो, व्हिडिओ टाकत असतो. ओके, तर चला, महानगरपालिका, महानगरपालिका का इथे म्हणजे चर्चेत असण्याचं कारण काय, तर अलीकडे म्हणजे कालच, ओके, काल इचलकरंजी म्हणजे गेल्या 2-3 दिवसात काय झालं, इचलकरंजी जी नगर परिषद आहे तिला काय झालं, तर तिला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला. ही इचलकरंजी नगर परिषद कुठे आहे, ही नगर परिषद आहे ती कोल्हापुरात, पंचगंगा नदीच्या किनारी असणार, साधारणतः 30 किलोमीटर स्क्वेअर इतकं क्षेत्रफळ असणारं एक शहर, ज्याला मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणतात, जे वस्त्रोद्योगासाठी अतिशय प्रसिद्ध आहे, आणि जिने 14-19 या काळात 350 बिलियन इतका प्रचंड मार्केट कशा वस्त्रोद्योगाच्या भरवशावर केलेला आहे. ओके, चित्पावन ब्राह्मणांनी कधी राज्य केलं, कधी मराठ्यांचं राज्य होतं. ओके, अशा प्रकारची इचलकरंजी, आणि या इचलकरंजीला आपली जे कॅबिनेट आहे, बघा न्यूज या आशयाची आहे, कोल्हापूर जिल्ह्यात आता 2 महानगरपालिका, आणि इचलकरंजीसाठी काय निघाली, अधिसूचना निघाली. अधिसूचना निघाली म्हणजे काय, जेव्हा जेव्हा राज्याचे राज्यपाल त्यांच्या गॅझेटमध्ये अशा प्रकारची सूचना काढत असतात त्याला अधिसूचना असं म्हणतात. ओके, आणि तो आता आपल्या महानगरपालिका म्हणजे आता आपल्या महानगरपालिका एकूण किती, तर 28 महानगरपालिका होणार आहे, 28वी. म्हणजे ते आता महानगरपालिका काय प्रकार असतो हे सुरुवातीला समजून घेणं आवश्यक आहे, आणि त्यानंतर मग महानगरपालिकेच्या संदर्भात आपण इतिहास बघूच की जगात सर्वात जुनी सर्वात पहिली महानगरपालिका ती लंडनची महानगरपालिका, आणि ब्रिटिशांनी तशाच प्रकारचा एक प्रयोग भारतामध्ये केला, आणि ती महानगरपालिका होती मद्रास महानगरपालिका 1688. आणि त्यानंतर मग हळूहळू विकास होत गेला, तर आज तुम्हाला एकट्या महाराष्ट्रामध्ये 28 महानगरपालिका दिसतात. महानगरपालिकेला एक घटनात्मक दर्जा जो देण्यात आला तो देण्यात आला 74व्या घटनादुरुस्तीनुसार, आणि त्यानुसार काय, तर मग महाराष्ट्रात विविध महानगरपालिका स्थापन होत असतात. आता महानगरपालिका हा काय प्रकार असतो हे चांगल्या प्रकारे समजून घ्या. ओके, व्यवस्थित एकदम या टॉपिक नंतर तुमचे सर्व जे तुमच्या समस्या आहेत त्या काय असतील, दूर होतील, आणि तुमचे काही प्रश्न असतील, प्रतिक्रिया असतील, तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, कारण की पंचायत राज या विषयाला प्रचंड महत्त्व वाढलेलं आहे, सो त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. ओके, चला आता बघा, लक्ष द्या की 74वी घटनादुरुस्ती जर तुम्ही बघितली, तर 74वी घटनादुरुस्ती सांगते की साधारणतः शहरी भाग 3 प्रकारचा असू शकतो. एक पहिला, त्याला आपण म्हणतो संक्रमणशील भाग. आता संक्रमणशील काय असतं, की तुमचं खेळ आहे, फॉर एक्झाम्पल मंचर, पुण्यामधलं मंचर नावाची ग्रामपंचायत होती, पण पुण्याच्या सानिध्यात असल्यामुळे तिथे काय झालं, त्या महानगर त्याला त्या ग्रामपंचायतला अलीकडे नगर पंचायतचा दर्जा दिला. म्हणजे एखादा खेळ भाग असतो,
आणि तो शहर सानिध्य देतो, त्याच्या बाजूच्या शहरामुळे त्याचा हळूहळू विकास व्हायला लागतो, तेव्हा ते शहर बनायला लागतं, ते नगर बनायला लागतं. आणि खेड्याचं जेव्हा नगरामध्ये ट्रान्सफॉर्मेशन किंवा काय होतं रूपांतरण होतं, त्या संक्रमणशील भागासाठी आपण नगर पंचायत स्थापन करतो. काय करतो पूर्व? नगर पंचायत. नगर पंचायत किती आहे? तर 128 नगर पंचायती आहेत. ओके, तुम्हाला प्रश्न विचारला जाईल संक्रमणशील खेड्यांसाठी कोणत्या प्रकारचं शहरी प्राधिकरण असतं, तर त्याचं उत्तर असेल तुमचं नगर पंचायत. आणि किती आहेत? 128. 128वा कोणता आहे? तर ते आहे मंचर पुणे. त्यानंतर दुसरा असतो छोटे नागरी खेडे किंवा छोट्या नागरी भाग म्हणा, असंच आहे संविधानात हे शब्द आहेत, मी स्वतःहून टाकलेले शब्द नाही आहेत. जे छोटे नागरी भाग असतात, आपण याला खेडे म्हटल्यापेक्षा भाग म्हणू, छोटे नागरी भाग असतात त्यासाठी नगर परिषदा स्थापन होतात. आणि नगर परिषदा ज्या असतात ना मुलं हो, त्या नगर परिषदा ज्या ह्या त्याच्या लोकसंख्येनुसार ठरतात. साधारणतः अ ब आणि क असे काय असतात? नगरपालिकेचे भाग असतात. अ दर्जा, ब दर्जा, क दर्जा. साधारणतः लोकसंख्या 10 ते 25 दरम्यान असेल, 25 ते 40 दरम्यान असेल. ओके, म्हणजे अशा ते अशा श्रेणी असतात 10 ते 25 हजारापर्यंत लोकसंख्या, नंतर 25 ते 40 हजारापर्यंत लोकसंख्या, नंतर 40 ते 1 लाखापर्यंत लोकसंख्या, आणि 1 लाख ते 3 लाखपर्यंत. कारण की 3 लाखाच्या पुढे कशाची स्थापना होत असते? महानगरपालिकेच्या. सो या दर्जाच्या तुम्हाला नगरपरिषदा दिसतात लोकसंख्येनुसार 10 ते 25 25 ते 40, 40 ते 1 लाखसाठी क ब आणि अ दर्जाची. म्हणजे वर्ध्यासारखं असेल, वर्ध्याला महानगरपालिका नाही, ठीक आहे. सो तिथं काय असेल? अ दर्जाची नगरपरिषद असेल. ओके, आणि एक नंतरचा भाग असतो अधिक मोठे नागरी क्षेत्र, अधिक मोठे नागरी क्षेत्र किंवा भाग. आणि यासाठी काय स्थापन होते? तर मनपा स्थापन होते, महानगरपालिका स्थापन होते. आणि महानगर स्थापनेचा निकष काय आहे? ही मोठ्या नागरी क्षेत्रासाठी होते, संविधानाचा शब्द आहे. आता मोठं नागरिक क्षेत्र म्हणजे काय, अधिक मोठं नागरिक क्षेत्र म्हणजे काय, हे राज्यपालाला वाटेल ते. पण क्रायटेरिया काय? पहिला 3 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असली पाहिजे. त्या शहरातले मोस्ट ऑफ द जे लोक असतील, हे मोस्ट ऑफ द लोकांनी कशाचा व्यवसाय केला पाहिजे? तो व्यवसाय केला पाहिजे शेती सोडून इतर कृषीतर व्यवसाय केला पाहिजे. तिथं ती यंत्रणा स्थापन करण्यासाठीचा तेवढा रेव्हेन्यू असला पाहिजे. नाही तर मग एखाद्या गावाला तुम्ही तसा दर्जा देत असाल, तिथे रेव्हेन्यूचा जर सोर्स नसेल. सो घनता तिथली कशा प्रकारची आहे ते सर्व चेक करून मग महानगरपालिकेचा काय दिला जातो? दर्जा दिला जातो. ही अशी एक साधी कन्सेप्ट आहे महानगरपालिकेसाठी. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 28 महानगरपालिका आहेत. 28 महानगरपालिका आहे. 28 म्हणजे 27 आहे आणि 28वी जी आहे ती अलीकडे, अजूनपर्यंत ती स्थापन झालेली नाही. 2011 जनगणनेनुसार इचलकरंजीमध्ये 2,88,000 इतकी लोकसंख्या होती इचलकरंजी या शहराची. आणि मग मात्र जेव्हा सरकारी कामकाजासाठी ती आपल्या अलीकडच्या जनगणनेनुसार 3 लाख असावी लागते. आणि आपली आणखी जनगणना झालेली नाही 21 ची, कोविडमुळे ती पोस्टपोन होत आहे. सो तरीही सरकार निर्णय घेतला, कारण की तेवढी लोकसंख्या वाढलीच असेल. सो आता तो निर्णय घेण्यात आला. मग महानगरपालिका आहेत कुठेतरी, कुठे? तर महानगरपालिकेच्या संदर्भात मी ऑलरेडी एक लेक्चर तुमच्या तिथे यूट्यूबला रिवाइज केला आहे. ज्यांनी हा माझा व्हिडिओ बघितला नसेल, ओके, ग्रामपंचायतचा तो बघून घ्या, किंवा पंचायत रिलेटेड माझे सर्व व्हिडिओ आहेत ते तुम्ही तिथे बघून घ्या, आणि मग या गोष्टी होतीलच. आणि एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पंचायत राजला इतका प्रचंड वेटेज येत आहे, प्रत्येक परीक्षेत तुम्हाला 2 ते 3 प्रश्न दिसत आहेत. सो त्या अनुषंगानं तुम्हाला हा कोर्स करावाच लागेल, म्हणजे हे जे असेल हा अभ्यासक्रम शिकून घ्यावाच लागेल तुम्हाला. ओके, चला आता बघा मग आपण महानगरपालिका काय प्रकार आहे. इचलकरंजीच्या संदर्भात सांगितलं, जर आपण विकिपीडिया केलं तर विकिपीडिया तुम्हाला सांगेल इचलकरंजीच्या बाबतीत की इचलकरंजी काय आहे. ओके, इचलकरंजी हे जे शहर आहे पंचगंगा नदीच्या काठी आहे.
तिथे मी तुम्हाला आधीच सांगितलं चित्पावन ब्राह्मणांनी राज्य केलं आहे. पेशवाई पण बऱ्याच वर्ष तिथं होती. याचं एकूण क्षेत्रफळ जर बघितलं ते तुम्हाला 50 किलोमीटर स्क्वेअरचे तितकं तेवढं दिसेल. ओके, आणि आता म्युन्सिपल जे आहे म्हणजे MNC तिथं स्थापन होणार आहे. लोकसंख्या 287,000 समथिंग होती, पण आता हे 2011 आकडेवारी, पण आता जर बघितलं तर ती लोकसंख्या तुम्हाला काय त्याच्या कितीतरी दूर झालेली तुम्हाला दिसेल. ओके, त्याच्यानंतर इथला जर आपण रेव्हेन्यू बघितला, ओके रेव्हेन्यू, तर तिथे तुम्हाला प्रचंड $350 billion 5 वर्षाचा रेव्हेन्यू दिसेल. ओके, आणि प्रचंड कंपन्यांची तर लिस्टच खूप मोठी आहे. म्हणजे बघा, तिथे जर इंजिनिअरिंग कॉलेजेस बघितले 3 कॉलेजेस बघितले 13 हायस्कूल्स, त्यानंतर स्पिनिंग मिल्स जर बघितले 11 जवळपास स्पिनिंग मिल आहेत. सो फार मोठा एरिया आहे. अशा ठिकाणी महानगरपालिका स्थापन केली तर ही काही तुमची काय म्हणतो आपण त्याला, तर हे काही नवलाची गोष्ट नाही. ओके, अशा ठिकाणी जर स्थापन होत असेल तर. ओके, आणि सरकारची खूप दिवसाची मागणी होती इचलकरंजीसाठी, मात्र तो 3 लाखाचा जो क्रायटेरिया होता तो जुळत नव्हता त्याच्यामुळे. मग आता काय लक्षात ठेवायचं, 28वी महानगरपालिका जी असेल ती इचलकरंजी असेल. आता 27वी कोणती होती याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, आणि तिचं स्थापना वर्ष काय होतं. ओके, चला आता बघा, लक्ष द्या, टॉपिकला आपण स्टार्ट करत आहे. व्यवस्थित वही पेन घेऊन बसा आणि नोट्स काढा किंवा स्क्रीनशॉट गॅदर करा. ओके, चला सुरुवात करूया. 28 महानगरपालिकेच्या संदर्भात बघितलेलं आपण. महानगरपालिका कशासाठी स्थापन करायची, तर अधिक मोठं जे क्षेत्र असतं नागरिक क्षेत्र, तर त्याची घनता, त्याची लोकसंख्या 3 लाख+, त्यानंतर तिथल्या महसुलाचं प्रमाण कृषीतर क्षेत्रातील आणि इतर जे जे महत्त्वाचे घटक आहेत ते सर्व विचारात घेऊन राज्याचे राज्यपाल त्याची अधिसूचना काढत असतात. आणि एक लक्षात घ्या, जिथे 3 लाख लोकसंख्या असेल तिथे महानगरपालिका स्थापन करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. कळलं का? करावी म्हणजे करावीच लागते. सो महानगरपालिका जगातली सर्वात प्राचीन, सर्वात पहिली महानगरपालिका ब्रिटिशांनी लंडनमध्ये स्थापन केली. ओके, जगातली पहिली महानगरपालिका लंडन महानगरपालिका. त्यानंतर इंग्रजांनी 1688 29 सप्टेंबर 1688 मद्रास महानगरपालिकेची स्थापना केली. म्हणजे जगातली 2 नंबरची, आशिया आणि भारतातली पहिल्या क्रमांकाची जी आहे ती मद्रास महानगरपालिका. आणि बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो. या महानगरपालिके प्राधिकरणाला वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळे नावं दिलेले असतात. ते नावं कोणते आपण बघूया. नगर निगम, तुम्ही बऱ्याचदा न्यूजमध्ये बघत असाल दिल्लीच्या जेव्हा निवडणुका होतात की नगर निगम की तरफ से, ओके, किंवा नगर निगमच्या संदर्भात अशा गोष्टी. तर दिल्ली जे असेल, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि हरियाणा, म्हणजे एकूणच गंगेच्या मैदानी प्रदेशात. ओके, तुम्हाला काय तर नगर निगम म्हणताना दिसतं. जो कोकण किनारा आहे, कोकण किनाराच कशाला म्हणतात, कोकण रेल्वे जिथून जिथपर्यंत धावते तिथे महानगरपालिका म्हणतात. कोकण रेल्वे महाराष्ट्रापासून ते इकडे मंगळूरपर्यंत धावते, सो तिथे महानगरपालिका. आता ह्या ट्रिक सांगतोय मी, त्याचा आणि याचा काही एक संबंध नाही, फक्त तुम्हाला कळाव्यात म्हणून ट्रिक सांगतोय. ओके, चला. नंतर पूर परिषद त्रिपुराला म्हणतात. मग त्रिपुरामधला पूर उचलला इथे टाकला, त्रिपूर पूर परिषद. ओके, त्यानंतर नगरपालिका निगम असं मध्य प्रदेशमध्ये म्हणतात. राज्यसेवेला असे प्रश्न विचारतात, कोणत्याही मेन्सला किंवा प्रिलिम्सला तसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. नगरपालिका निगम हे मध्य प्रदेशामध्ये म्हणतात. त्यानंतर पौर संस्था, नाही का आपली ममता दिदीचं स्टेट पश्चिम बंगाल, तिथे काय म्हणतात, तिथे म्हणतात पौर संस्था. ओके, असं म्हणतात. ओके, ठीक आहे, तर पश्चिम बंगाल. आणि त्यानंतर नगरपालिका संस्था असं आंध्र प्रदेश किंवा तेलंगणामध्ये म्हटलं जातं. ओके, सो हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आपला विदर्भ आयएएस अकॅडमीच्या जो ॲप आहे तिथे आपला पंचायत राज नावाचा कोर्स आहे, त्यामध्ये जवळपास 26 लेक्चर आहेत. आणि त्या 26 लेक्चरमध्ये तुमचा पंचायत राज, मग राज्यसेवा मेन्स असो नाही ते इतर सर्व परीक्षा असो, त्यानुसार आपण कम्प्लीट केला आहे. आणि एकदम नाममात्र शुल्कात. ओके, तर आपण काय केलं आहे तर तो कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. ओके, सो बघा,
इतकं आपण बघितलं कुठे काय म्हणतात, जगातली कोणती आणि कोणती. ओके, त्यानंतर बघा की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पूर्ण भारतात फक्त 4 महानगरपालिका होत्या. पहिली महानगरपालिका मद्रास 1688, त्यानंतर कलकत्ता नावाची महानगरपालिका, त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिका आणि एक जरा ऑड नाव आहे त्रिवेंद्रम. काय लक्षात ठेवायचं? त्रिवेंद्रम. हे 3 लक्षात येतील तुम्हाला, मद्रास येईल, कलकत्ता येईल, मुंबई येईल, आणि इथं दिल्ली टाकण्याचा प्रयत्न करतील. दिल्ली नव्हती, लक्षात घ्या, त्रिवेंद्रम. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा अशा प्रकारे होत्या. ओके, आणि हा जो क्रम आहे भारतीय मनपा आकारानुसार उतारता क्रम, सो हा क्रम आता थोडासा चेंज झालेला आहे. कारण की भारतात सर्वाधिक क्षेत्रफळ कोणाकडे असेल तर पुणे महानगरपालिकेकडे आहे. हा तुमचा एक करंट बेस लक्षात ठेवा, पुणे महानगरपालिकेकडे सर्वाधिक क्षेत्रफळ. ही मागच्या वर्षीची म्हणजे मागच्या आता गेल्या काही महिन्यातली काय ते न्यूज आहे. सो त्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या. ओके, पुणे हा फक्त एवढा फॅक्ट लक्षात ठेवा, इतर गोष्टी तुमच्या सहज लक्षात येतीलच. महाराष्ट्राचा जो महानगरपालिकेचा कारभार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी 2 स्पेशल लॉज आहेत. एक बृहन्मुंबई मनपा कायदा 1888 आणि त्यानंतर महाराष्ट्र मनपा कायदा 1949. म्हणजे बीएमसीसाठी स्पेशल ॲक्ट तुम्हाला दिसतो, तर इतर महानगरपालिका म्हणजे बीएमसीची एक आहे महानगरपालिका, त्यासाठी स्पेशलाइज ॲक्ट आहे, आणि उरलेल्या आता ज्या 27 असतील त्यासाठी स्पेशलाइज ॲक्ट आहे. मी संख्या तुम्हाला मुद्दामून 28 सांगत आहे, ज्यामुळे तुमचा इचलकरंजी लक्षात यावं. अजून 30 स्थापना व्हायची आहे, पण सरकारनं अधिसूचना काढली म्हणजे लवकरच होईलच. ओके, आणि अलीकडे बरेचसे चेंजेस काय आहेत पंचायत राजमध्ये केले आहे. पंचायत राज हा फारच डायनॅमिक सब्जेक्ट आहे, तो घडीघडीला चेंज होत राहतो. सरकार आलं, पॉलिसी बदलली की तो विषय चेंज होत असतो. ओके, सो कधी मग जनतेतून सरपंच असतो, कधी मग तो काय होतो प्रत्यक्षात होतो. ओके, सो म्हणजे जनतेतून होतो किंवा तो मग अप्रत्यक्षरित्या सदस्यांकडून होतो. सो असे बरेचसे चेंजेस असतात. आणि मला कोणीतरी एकदा कमेंट केलेली की सर पंचायत राज हा विषय आता कायद्यांमधून आम्हाला शिकायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, कायद्यामधून पंचायत राज करणे आपल्या MPSC च्या मुलांना जमणारं नाही. कारण की एका कायद्यात साधारणतः 160-180 म्हणजे काही मोठमोठे कायदे असतात तिथे 350 कलमं असतात. सो आपण त्या 2 ते 3 प्रश्नासाठी 350 कलमं पाठ करणं किंवा त्यातला आशय समजून घेणं ही सोपी आणि जिकरीचं काम असतं. सो जे कॉमन बुकमध्ये आहे ते तुमचे एकदा कन्सेप्ट बिल्डिंग झाल्या की तुम्हाला सहजच प्रश्न सोडवता येतात. सो जर वेटेज हा जर तुमच्या राज्यसेवा परीक्षेला 20 मार्क्सचा असेल तिथं तुम्ही कायदे वाचले ते संयुक्तिक ठरेल, पण कंबाईनमध्ये जिथे 3 प्रश्न येतात सो ते आपल्या या कोर्समधून किंवा नोट्समधून सहज होईलच, किंवा कोणतंही एक बार्केटमध्ये जे बुक असेल त्यामधून तुम्हाला ते सहज कव्हर होईलच. ओके, सो त्याकडे लक्ष द्या. मग आता हा जो कायदा आहे महाराष्ट्र मनपा कायदा किंवा बृहन्मुंबई पालिका कायदा, यानुसार काही प्राधिकरणं असतात म्हणजे महानगरपालिकेला कंडक्ट करण्यासाठी काही प्राधिकरणं असतात. कोणकोणते? एक महानगरपालिकाची नावाची संस्था असते जिच्या नावानं सर्व कारभार चालते. तिथं महानगरपालिकेची एक स्थायी समिती असते, त्याच्यानंतर प्रभाग समिती असते, वॉर्डमध्ये प्रभाग समित्या असतात, महापौर असतो एक, महापौर याला इंग्रज मेयर असे म्हणायचे. पण विदा सावरकरांनी काय केलं, विदा सावरकरांनी मेयर या शब्दाला एक पर्यायी मराठी शब्द सुचवला ज्याचं नाव आहे महापौर. कळलं का? महापौर हा शब्द कोणाची उत्पत्ती आहे, कोणाची देणगी आहे, तर ती आपल्या आवडत्या लाडक्या विदा सावरकरांची आहे. ओके, त्यानंतर मनपाचा आयुक्त असतो, परिवहन समिती असते. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक सिटीमध्ये महानगरपालिकेच्या काय असतात, बसेस असतात, व्यवस्था असतात, त्याची परिवहन समिती असते, आणि त्या परिवहनासाठी एक परिवहन व्यवस्थापक. अशा 7 जे इन्स्टिट्यूशन असतात त्याला आपण महानगरपालिकेची एकूण बिल्डिंग म्हणतो. ओके, अशा प्रकारे तयार होते, कंपोजिशन हे राहतं. आता महानगरपालिकेची स्थापना कोणत्या क्षेत्रासाठी करायची, तर अधिक मोठ्या नागरिक क्षेत्रासाठी महानगरपालिका असते. महानगरपालिका हे संविधानाच्या 74व्या घटनादुरुस्तीनुसार जे कलम टाकण्यात आलं 243Q त्या कलमानुसार महानगरपालिकेची स्थापना केली जाते. आणि लोकसंख्येचा निकष काय तो? तो किमान 3 लाख असतो. माझ्या मागे पुटपुटायचं म्हणजे तुमची रिवाईज होईल. ओके, म्हणजे अधिक मोठ्या क्षेत्रासाठी असेल 243Q नुसार असेल, आणि किमान किती लोकसंख्या? 3 लाख असावी लागते. आणि इतरही घनता वगैरे असे
निकष लक्षात घेतले जातात. ओके, आणि मनपाची स्थापना करणे हे शासनाचं कर्तव्य आहे. कर्तव्य आहे म्हणजे काय, ते कायद्याप्रमाणे बंधनकारकच आहे. जितली लोकसंख्या 3 लाख क्रॉस करत असेल, आणखी काय लोकसंख्येची घनता कशा प्रकारे असेल ते सरकार ठरवेल. स्थानिक प्रशासनासाठी नियम होणारा महसूल, महसूल म्हणजे काय, त्या महानगरपालिकेला स्वतःचा खर्च तरी भागवला आला पाहिजे, एवढा महसूल तिला कमवता आला पाहिजे. त्यानंतर कृषीतर लोकांची टक्केवारी, जर मोस्ट ऑफ द लोक कृषीवर आधारित असेल तर महानगरपालिका स्थापन करता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की सरकारकडे रेव्हेन्यूचे सोर्स असावे लागतात. ओके, आणि कृषीतर क्षेत्रावर, कृषी क्षेत्रावर रेव्हेन्यू बसवताना तुम्हाला दिसत नाही. त्यानंतर आर्थिक महत्त्वाचे आणि राज्यपालाला ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतील त्या. आणि एक लक्षात घ्या विद्यार्थ्यां मित्रांनो, की महानगरपालिका ही फक्त आणि फक्त शहरातच, म्हणजे शहरात म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणीच असेल असं नाही. तर तुम्हाला म्हणजे मालेगाव नावाची महानगरपालिका जी तालुक्यावर आहे, पनवेल नावाची महानगरपालिका आहे जी तालुक्यावर आहे साधारणतः. ओके, सो अशा पण तुम्हाला इचलकरंजी आहे तालुक्यावरच आहे, वसई विरार आहे, भिवंडी निजामपूर आहे, त्यानंतर कल्याण डोंबिवली आहे, उल्हासनगर आहे, किती साऱ्या महानगरपालिका आहेत त्या तुम्हाला दिसतात. आणि महानगरपालिकेच्या संदर्भात जर तुम्ही बघितलं तर महानगरपालिका सर्वाधिक तुम्हाला कुठे दिसतात, कोकणमध्ये दिसतात. कोकणमध्ये त्याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, कोकणची घनता खूप आहे, इंडस्ट्रीयल एरिया खूप आहे, त्याच्यामुळे घनता आहे. इचलकरंजीला पण दर्जा मिळाला आहे तो त्याच जोरावर मिळाला आहे, तिथे तेवढ्या प्रकारची घनता तुम्हाला दिसते. म्हणजे साधारणतः विदर्भामध्ये जर तुम्ही बघितलं तर विदर्भामध्ये तुम्हाला फक्त 4 महानगर, म्हणजे एकूण विदर्भामध्ये जिल्हे 11 आहेत, जिल्हे एकूण विदर्भामध्ये 11 आहेत, पण महानगरपालिका मात्र 4 आहे. एक नागपूरची महानगरपालिका आहे. ओके, एक तुम्हाला इथे चिमूरची दिसत, हे चंद्रपुरातली असेल ती, ठीक आहे, ही महानगरपालिका दिसते. त्यानंतर इथे अमरावती नावाची महानगरपालिका दिसते आणि एक अकोला नावाची महानगरपालिका दिसते. अशा 4, म्हणजे नागपूर विभागात 2 महानगरपालिका आहेत, अमरावती विभागात 2 महानगरपालिका आहे. 8 जिल्ह्यांचा तो औरंगाबाद, तिथे तुम्हाला 4 महानगरपालिका दिसतात. एक नांदेड वाघाळा आहे, एक लातूर नावाची आहे, एक परभणी नावाची आहे आणि एक स्वतः औरंगाबादची आहे, औरंगाबाद. अशा 5 महानगरपालिका तुम्हाला इथे दिसतात. त्यानंतर तुम्ही पुणे विभागात जर बघितलं पुण्यात, तर तुम्हाला पुण्यामध्ये आता 6 महानगरपालिका दिसतील. का? एक पुण्याची आहे, एक पिंपरी चिंचवड आहे, पुण्याची आहे एक पिंपरी चिंचवड आहे. त्यानंतर तुम्हाला सोलापूरची दिसेल, एक सांगली मिरज कुपवाड दिसेल, एक कोल्हापूर दिसेल आणि आता एक कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी दिसेल. फक्त पोरो एक लक्षात ठेवा, साताऱ्यामध्ये महानगरपालिका नाही, साताऱ्यामध्ये नाही, तेवढी लोकसंख्या साताऱ्याची नाही त्याच्यामुळे. त्यानंतर ओके, मग साताऱ्याच्या जागी कोणती आहे, तर पिंपरी चिंचवड आहे. नाशकात जर तुम्ही बघितलं नाशकात, तर तुम्हाला धुळेची महानगरपालिका दिसते, जळगावची महानगरपालिका दिसते, अहमदनगर दिसते, त्यानंतर नाशिक दिसते आणि एक जी आहे ती दिसते मालेगाव. अशा 5, म्हणजे नंदुरबारमध्ये महानगरपालिका नाही. आणि कोकणमध्ये जर गेले तर तुम्हाला खूप साऱ्या महानगरपालिका दिसतात, म्हणजे पनवेल असेल रायगडातलं, नवी मुंबई असेल, त्यानंतर बृहन मुंबई असेल, त्यानंतर कल्याण डोंबिवली असेल, नंतर भिवंडी निजामपूर असेल, वसई विरार असेल. ओके, वसई विरार असेल किंवा त्यानंतर उल्हासनगर असेल आणि एक ठाण्याची स्वतः असेल. ओके, तर अशा प्रकारे महानगरपालिका दिसतात. ठाणे, उल्हासनगर, वसई विरार, भिवंडी निजामपूर, कल्याण डोंबिवली, बृहन मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल. ओके,
ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला महानगरपालिका दिसतात. एक इथे कमी आहे, मिसिंग आहे, ती कोणती ती मला कळवा. ओके, कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे, चलो नंतर याचा स्क्रीनशॉट करून घ्या. असा असा लक्षात असू द्या, दोन इथे नागपूर विभागात, दोन अमरावती विभागात, पाच ज्या आहेत त्या, सॉरी चार ज्या आहेत त्या तुम्हाला औरंगाबाद विभागात दिसतात, सहा ज्या आहेत त्या आता कोल्हापुरात दिसतील, सॉरी पुणे विभागात दिसतील, त्यानंतर पाच आहेत त्या नाशिक विभागात, आणि नऊ ज्या आहेत त्या इथे दिसतात. ओके, सो अशा प्रकारे ते इक्विलिब्रियम तुम्हाला होताना दिसतात. नंतर बघा, हे निकष असतात. त्यानंतर महानगरपालिकेची सदस्य संख्या सरकारने अलीकडे बदलवण्याचा निर्णय घेतला, मात्र ती अजून बदलवलेली नाही, त्यामुळे जेव्हा बदल होतील तेव्हा मी यूट्यूबवर त्याचं स्पेशल लेक्चर टाकेल. आता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, महानगरपालिकेत किमान 86 आणि 185 एवढं असतं. आता या अधिवेशनात मांडला जाईल आणि त्याप्रकारे तो बदल होईल. किमान 76 आणि जास्तीत जास्त 185 निर्वाचित सदस्य असतात, त्यापैकी 5 सदस्य हे नामनिर्देशित असतात. ओके, आणि एक लक्षात घ्या की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला अमरावतीचं एक उदाहरण देतो. हे अमरावती सिटी आहे, या अमरावती सिटीच्या जवळ समजा अमरावती सिटीत अमरावती मनपा आहे, आणि या अमरावती मनपामध्ये यक्स नावाचं गाव आपण समाविष्ट केलं, म्हणजे या महानगरपालिकेचा घेरा एवढा वाढवला, तर आपण हा भाग वाढवल्याबरोबर इथे महानगर इथं काय केलं पाहिजे, निवडणुका घेतल्या पाहिजे. पण मात्र आता नाहीतरी महानगरपालिकेच्या निवडणुका एका वर्षात होणारच आहेत, एका वर्षानं होऊ घातलेल्याच आहेत निवडणुका. सो इथं स्पेशल निवडणुका घेण्याची गरज नाही, मग जेव्हा याच्या होतील तेव्हा याची होईलच. सो बघा, आता लक्ष द्या, सार्वत्रिक निवडणुकीनंतर शहराच्या क्षेत्राचा विस्तार झाला असेल, म्हणजे तेच महानगरपालिकेनं क्षेत्र वाढवलं असेल, एखादं गाव स्वतःच्या ब्लॉकमध्ये आणलं असेल, तर तिथं लवकरात लवकर निवडणूक घ्यावी. परंतु महानगरपालिकेची जर एका वर्षानं सार्वत्रिक निवडणूक होणारच असेल, सो मग निवडणूक घेता येणार नाही, हे असं लक्षात असू द्या. नंतर बघा, जे 5 नामनिर्देशित सदस्य असतात त्यांच्यासाठी काय पात्रता लागते, एक तर तो राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक असला पाहिजे, डॉक्टर असला पाहिजे, किंवा तो 5 वर्ष शिक्षण तज्ज्ञ म्हणून असला पाहिजे, त्यानंतर त्याला चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सनदी लेखापाल म्हणून 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे, 5 वर्षाचा तो अभियांत्रिकी पदवीधर असला पाहिजे, तो कायद्यातील पदवीधर किंवा राज्यातील विविध क्षेत्रात 5 वर्षाचा त्याला अनुभव असला पाहिजे, नगरपालिकेचा मुख्याधिकारी किंवा मनपा आयुक्त उपायुक्त या पदाचा 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे, म्हणजे 5 वर्ष तुम्हाला इथं असं दिसतंय. त्यानंतर मनपा आणि मनपा क्षेत्रातील ज्या NGOs आहेत, सामाजिक संघटना आहेत, त्याला त्याला समाजकार्याचा 5 वर्षाचा अनुभव असावा. ओके, सो यापैकी 5 लोक काय केले जातात, नामनिर्देशित केल्या जातात. ओके, हे लक्षात असू द्या. आता निवडणुका कोण घेतं, तर राज्य निवडणूक आयोग घेतं. ठीक आहे, आणि मनपाचे सर्व सदस्य निर्वाचित सदस्य असतात आणि प्रत्यक्ष मतदान पद्धती लोकांद्वारे काय केल्या जातात, निवडल्या जातात. बहुप्रभाग पद्धत असते, त्यानुसार निवडले जातात. ओके, आणि जी मुंबईची महानगरपालिका आहे तिथे एक प्रभाग पद्धत आहे, म्हणजे एका वार्डमधून एकच सदस्य. ओके, अलीकडे ती संख्या आपण 236 वाढवण्याची हे केलं आहे. ठीक आहे, निर्णय घेतला आहे सरकारनं. मनपा क्षेत्रातील मतदार यादीत, म्हणजे महानगरपालिका क्षेत्रात ज्यांचं मतदार यादीत नावं आहे ते लोक मतदान करतात आणि प्रत्यक्षरित्या सर्व निवडून येतात, आणि जे एकूण सदस्य निवडून येतील त्याच्या आतून एक महापौर आणि एक उपमहापौर निवडला जातो. ओके, आता बघा, जर लोकसंख्या ही 3 ते 6 लाख असेल तर तिथं किमान 65 ते 85 इतके असले पाहिजे. आता ही जुनी आकडेवारी आहे. सो ओके, त्याच्यानंतर 6 ते 12 जे आहे सरकारनं अजून रिवाईज केली नाही, त्यामुळे मी परत एकदा सांगतोय की सरकारनं अजून हे बघा एवढ्या संख्या वाढवण्याचा प्रयत्न सरकारनं निर्धार केला किती, तर सरकार आता काय करणार आहे, 76 ते 185 इतकी संख्या ठेवणार आहे. कदाचित बदल होऊ शकतो आणि ही जुने आकडेवारी आहे, या चार्टमध्ये जसा बदल होईल त्याप्रकारे आपण बघू. फक्त तुम्हाला एक ओव्हरऑल लुक देतोय की लोकसंख्येनुसार सदस्य संख्या कशी चेंज होत असते, सदस्य संख्या कशानुसार चेंज होत असते, तर लोकसंख्येनुसार होत असते. या गोष्टीकडे लक्ष द्या, या डेटाकडे सध्या लक्ष नाही दिलं तरी चालेल, अपडेट आल्यानंतर मी टाकेलच. ओके, आरक्षण कसं असतं, पंचायत राजप्रमाणे. आता जेव्हा ग्रामपंचायतचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, तुम्हाला आरक्षण तिथे लक्ष देईल. ओके, असा एक व्हिडिओ आहे माझा, हा हा व्यवस्थित बघून घ्या, सो तुम्हाला येईल. ओके, नंतर ठीक आहे, आरक्षण हे पंचायत राजमध्ये, म्हणजे महिलांना 50% आरक्षण असतं, SC ST ला लोकसंख्येच्या प्रमाणात असतं. ओके, या प्रकारे
सदस्यासाठी काय पात्रता असली पाहिजे, त्याचं मतदारीत नाव असलं पाहिजे, वयाची 21 वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि निवडणुकीच्या बाबतीत ते कोणत्याही कायद्याने अपात्र नसावी. आणि कार्यकाल किती असतो महानगरपालिका सदस्याचा? 5 वर्षाचा असतो. मुदतपूर्व महानगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे विद्यार्थी मित्रांनो? तर सरकारला आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे की सरकारला आपण गॉड म्हणतो पंचायत राजच्या संदर्भात, जनरेटर ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयर. ओके, सो निर्माण तो करेल, नियंत्रित तो करेल आणि त्याला विसर्जित पण तोच करू शकेल. ओके, आणि मुदतपूर्व केल्यानंतर जी मनपा येते ती विसर्जित काला म्हणजे उर्वरित कालासाठी काम करते. फॉर एक्झाम्पल बघा, 2022 मध्ये समजा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये यक्स नावाच्या पक्षाची सत्ता आली, इतर राजकीय पक्षांना प्रवेश असतो. आता काय झालं, 2024 मध्ये ही जी आहे यांना सरकारनं विसर्जित केलं. आता 6 महिन्याच्या आत निवडणुका होतील आणि जी आलेली मनपा असेल ती इथून याचे उर्वरित जे वर्ष आहे 2027 पर्यंत हे 5 वर्ष काम करेल. म्हणजे हिने 2 वर्ष ऑलरेडी भोगलेले आहेत, आता आलेली नवीन आलेली किती वर्ष भोगेल? तर 3 वर्ष. का? याच्यामागं तत्व आहे पोरो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काय असतं, यक्स नावाचा व्यक्ती राष्ट्रपती पदावर मरण पावला, तिथं वाय आला तर त्याला संपूर्ण 5 वर्ष मिळतात. पण मात्र नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत आहे याच्या संदर्भात उर्वरित कालावधी का मिळतो? म्हणजे तुमच्या गावाचा सरपंच असेल, तुमच्या गावाचा सरपंच हा पदावरून पाय उतार झाला, विसर्जित केली महानगरपालिका, आणि त्याच्या जागी दुसरा जर व्यक्ती येत असेल तो त्याच्या उरलेल्या वर्षात काम करतो, ना की संपूर्ण 5 वर्ष. का? कारण की आपल्या राज्यामध्ये 28 मनपा आहे आणि सर्वांच्या निवडणुका सोबत झाल्या पाहिजे असं सरकारचं मेकॅनिझम असतं. स्पेशली आता असं जर करत गेलो तर मग काय होईल? आता समजा सर्व महानगरपालिकेच्या ऑलरेडी 2027 ला निवडणुका होणार आहेत आणि आपण जर असं करत गेलो म्हणजे 2024 ला एखादी काय विसर्जित झाली तर मग हिच्या निवडणुका कधी घ्याव्या लागतील? 2029 मध्ये घ्याव्या लागतील. मग असा काय होऊ शकतो, असं अंतर पडू शकतं. त्याच्यामुळे उर्वरित कालावधीसाठीच ते असतं. कळलं? त्यानंतर बघा, आता महानगरपालिकेचे जे सर्व निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्य असतात ते आपला पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? आयुक्ताकडे देतात. आयुक्त या शब्दावर फोकस करा, ठीक आहे. आणि महानगरपालिकेतून जिथून सदस्य निवडून येतात त्याला वार्ड किंवा प्रभाग म्हणतात. तुम्हाला जर महानगरपालिकेचे वार्ड किंवा प्रभाग असतात, ठीक आहे. आणि प्रत्येक वार्डातून शक्य असेल तिथे जास्तीत जास्त 4 परंतु म्हणजे किमान 3 ते कमाल 5, 3 ते 5 दरम्यान संख्या असते आणि सरकार वेळोवेळी निर्धारित करत असते. सो सरकारनं काय केलं आहे, जी महानगरपालिका मुंबईची ते 1 वार्डची असेल म्हणजे 1 सदस्य असेल आणि इतर जे आहे त्या काय असतील, किमान 3 ते 5 दरम्यान असेल असा निर्णय घेतला आहे. ओके, मुंबई मनपाच्या बाबतीत 1 प्रभागात 1 सदस्य असतो, हे लक्षात ठेवा. मुंबईचा 1 प्रभागात 1 सदस्य असतो. आणि एखादी व्यक्ती जर एकापेक्षा अनेक वार्डमध्ये निवडून आली तर त्यांना 30 दिवसाच्या आत काय केलं पाहिजे, निवडणूक आयोगाला कळवलं पाहिजे. निवडणूक आयोगाला म्हणजे एक्स नावाचा व्यक्ती आहे, एक्स नावाचा व्यक्ती हा काय झाला, ए बी आणि सी या तिन्ही वार्डमधून निवडून आला. कारण की तुम्हाला किती वार्डमध्ये उभं राहण्याचा हक्क आहे, फक्त तिथं आरक्षण जर असेल. फॉर एक्झाम्पल एखादा वार्ड SC साठी राखीव असेल आणि तुम्ही OBC असाल तिथं पात्र आहात का? नाही. म्हणजे जिथे जिथे तुम्ही पात्र आहात तिथे किती काही वार्डमध्ये तुम्ही निवडून येऊ शकता. पण 30 दिवसाच्या आत त्यानं काय केलं पाहिजे, कुठं मला कोणती जागा सिक्युअर करायची हे सांगितलं पाहिजे. आणि नाही जर सांगितलं तर मग काय करेल, निवडणूक आयोग 3 चिठ्ठ्या टाकेल, ए बी आणि सी, आणि त्यातली 1 चिठ्ठी उघडेल आणि त्या चिठ्ठीत सी आलं तर आता त्याचा मतदारसंघ कोणता, त्याचा जो हे असेल क्षेत्र असेल ते काय असेल, पूर्व सी असेल. नंतर बघा, जे संसद म्हणजे एखादा जर व्यक्ती संसद सदस्य असेल, खासदार असेल किंवा एखादा जर राज्याचा आमदार असेल तर हे लोक महानगरपालिकेसाठी निवडणुकीस अपात्र ठरतात. ही केस समजून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. समजा आपण एक उदाहरण घेऊ की राहुलजी गांधी आहेत, ठीक आहे. कोण्या व्यक्तीचं नाव दिल्यापेक्षा आपण काय करू, यक्स नावाच्या व्यक्तीचं नाव देऊ. यक्स नावाचा व्यक्ती आहे हा आमदार आहे किंवा हा खासदार आहे, तर या व्यक्तीला महानगरपालिकेसाठी उभं राहण्याचा हक्क नाही, तो महानगरपालिकेत उभं राहू शकत नाही. पण यक्स नावाचा व्यक्ती आहे आणि हा अमरावती महानगरपालिकेवर निवडून आलेला आहे
अमरावती मनपाचा तो सदस्य आहे फॉर एक्झाम्पल. ओके, आता इथे समजा मी आहे आणि मी महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहतो, माझं मतदान कार्ड इथलं आहे, मी सध्या महानगरपालिकेचा सदस्य आहो. आणि नंतर काय झालं, मी काय झालं, मी आमदारकीसाठी उभं राहिलो, आमदारकीसाठी उभं राहिलो किंवा खासदारकीसाठी उभं राहिलो, आमदारकी किंवा खासदारकीसाठी. आता जर मी खासदार झालो तर माझं पहिलं पद जाईल का? नाही. जोपर्यंत ही मुदत आहे तोपर्यंत मी आमदार म्हणूनही काम करेल, खासदार म्हणूनही काम करेल आणि नगरपालिकेचा मनपाचा सदस्य म्हणून पण काम करेल. पण कधी पहिला मी काय होतो, नगरपालिकेचा सदस्य होतो महानगरपालिकेचा आणि नंतर आमदार झालो. पण आता जेव्हा मी आमदार आहे ऑलरेडी, सो मला उभं राहण्याचा हक्क आहे का? तर बिलकुल हक्क नाही. हे एक केस लक्षात घ्या, ही केस फार क्रिटिकल आहे, मुलांना सहजासहजी केस समजत नाही. ओके, चलो नंतर. आणि बघा, हेच आपण इथं सांगितलं आहे, एखादा व्यक्ती मनपाच्या परवानगीशिवाय मनपाच्या सभांना म्हणजे महानगरपालिकेच्या ज्या बैठकी होत असतात दर महिन्याला, त्याची परमिशन न घेत्या सलग 3 महिने जर गैरहजर राहिला तर त्याचं पद निघून जातं. ओके, आणि मनपाच्या सभांना सलग 6 महिने गैरहजर असेल, मग परवानगी घेऊन असो किंवा नसो, 6 महिने गैरहजर असेल तर त्याचं ते पद निघून जातं. आणि एखादा व्यक्ती सदस्य म्हणून पात्र आहे की नाही हे ठरवण्याचा जो असतो तो जिल्हा न्यायाधीशाकडे असतो. ओके, दिवाणी न्यायालयाकडे. आणि त्यानंतर राज्य शासन कोणत्याही महानगरपालिकेच्या सदस्याला गैरवर्तवणूक आणि अशोभनीय वर्तन, ठीक आहे, तर या कारणावरून काय करू शकतं, दूर करू शकतं. आणखी बघा, पण आता हे कधी राज्य शासनाला जर वाटलं एखादा गैरवर्तन करत आहे किंवा अशोभनीय वर्तन करत आहे तर महानगरपालिका त्याला दूर करेल. पण आता महानगरपालिकेच्या सदस्यांनाच वाटतं की मला पदावरून दूर करायचं आहे, मी सदस्य आहे आणि महानगरपालिकेच्या सदस्यांनाच वाटून राहिलं की मला पदावरून दूर करायचं, तर महानगरपालिका बघा काय करेल. सदस्य कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरल्यास ती एखादी महानगरपालिका असेल आणि तिच्या 3/4 लोकांनी, म्हणजे किती लोकांनी, 75% लोकांनी जर ठराव केला, फॉर एक्झाम्पल माझ्या विरोधात ठराव केला, तर मला त्या पदावरून पाय उतार व्हावं लागतं. ओके, आता हे बघा, महापौर हा शहराचा पहिला प्राथमिक नागरिक असतो, त्याला मेयर असं म्हणतात. ओके, आणि मेयर ऐवजी महापौर हा शब्द कोणी सुचवला, विदा सावरकरांनी, स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी काय केलं आहे, तो शब्द सुचवलेला आहे. आता महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर याच्या बाबतीत बघू. आता यामध्ये थोडेसे इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला दिसतील. ओके, सो एक महापौर असतो, एक उपमहापौर असतो, याची नियुक्ती कशी होईल, जे सर्व सदस्य निवडून येतील त्यापैकी एक महापौर एक उपमहापौर. ओके, महापौर आणि उपमहापौर यांच्यासाठी महानगरपालिकेचा सचिव काय करतो, एक सभा बोलावतो. आणि एकदा म्हणजे बघा काय होते, समजा 2022 निवडणुका झाल्या, निवडणुकीचे निकाल राजपत्रात घोषित झाले, राजपत्रात. आता इथून काय होईल, 1 महिन्याच्या आत एक सभा बोलावली जाईल. कोण बोलावेल ती सभा, सचिव बोलावेल. आणि या सभेत कोणाची निवड होते, महापौराची आणि उपमहापौराची, महापौर आणि उपमहापौर. आणि फक्त इथं असं सांगितलं आहे की समजा सचिवानं ही जी सभा बोलावली तर ही सभा एकदा बोलावल्यानंतर रद्द करण्याचा अधिकार नसतो. एकदा बोलावलेली सभा रद्द किंवा तहकूब करता येत नाही. आणि विभागीय आयुक्त जो असतो, महसूल आयुक्त किंवा विभागीय आयुक्त ज्याला तुम्ही म्हणता, ठीक आहे, MLRC नुसार ज्याची निवड होत असते, म्हणजे महाराष्ट्र महसूल संहितेनुसार त्याच्या कलम 6 विभागीय आयुक्त हे पद आहे. ओके, आणि तो विभागीय आयुक्त त्याचं काय करतो, अध्यक्षस्थानी असतो. समान पदं जर पडले तर चिठ्ठ्या टाकून काय केलं जातं, निर्णय घेतला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, X नावाचा व्यक्ती उभा राहिला आणि Y नावाचा व्यक्ती उभा राहिला आणि दोघांनाही जर समान मतं पडले तर ईश्वर चिठ्ठी काढली जाते. आणि महापौराची निवड झाली की मग हा अध्यक्षस्थानी बसतो आणि मग उपमहापौराची निवड होते. ओके, निवड काय होत असते, नेहमी आणि नेहमी अप्रत्यक्षरित्या होत असते, हे लक्षात ठेवा. एकाची महापौर, एकाची उपमहापौर म्हणून. आणि महापौर पदाकरता काय असते, आरक्षण. तुम्हाला माहिती आहे पंचायत राज व्यवस्थेत जो अध्यक्ष असतो त्याच्या पदाकरता आरक्षण आहे. सरपंचाला आरक्षण असतं, उपसरपंचाला नसतं. किंवा महापौराला आरक्षण असतं, उपमहापौराला नसतो. पंचायत समितीच्या सभापतीला आरक्षण असते, उपसभापतीला आरक्षण नसते. उप या पदाला आरक्षण नसते. ओके, उपमहापौर या पदाला आरक्षणाची तरतूद नाही. कालावधी किती असतो, पदाचा कालावधी 2.5 वर्ष असतो. 2.5 वर्षाच्या 2 टर्म ते गाजू शकतात. ते मुदतपूर्व आपला राजीनामा देऊ शकतात,
त्याच्यानंतर जर महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर यांनी सलग 2 सभा बोलावल्या नाहीत, दर महिन्याला सभा बोलावणं हे बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवा. सरपंच असो, उपसरपंच असो, पंचायत समितीचा सदस्य असो, म्हणजे सभापती असो, जिल्हा परिषदचा अध्यक्ष असो, नगरपालिकेचा नगराध्यक्ष असो, महानगरपालिकेचा महापौर असो, या सर्वांना त्या ज्या सभा आहेत त्या बोलावणं अनिवार्य असते. नाही बोलावलं तर त्यांना पदावरून दूर केल्या जाऊ शकते, कारण की त्यांची ती जबाबदारीच आहे, त्यासाठीच तिथे पदावर बसले आहेत. ओके, सो ही लक्ष द्या. नंतर महापौर आणि उपमहापौर यांच्या विरुद्ध अविश्वास ठरावाची तरतूद नाही. म्हणजे एक लक्षात आलं का तुमच्या, तुमच्या लक्षात हे आलं की महापौर आणि उपमहापौर यांना पदावरून दूरच केल्या जाऊ शकत नाही. का? कारण की अविश्वास ठराव मांडण्याची तरतूद कायद्यात केलेली नाही. ओके, महापौर आपला राजीनामा कोणाकडे देईल, उपमहापौर कोणाकडे देईल, महापौराकडे. महापौर आपला राजीनामा मनपा आयुक्ताकडे देतो. ओके, आता तुम्हाला एक माहीत असेल की तुम्ही जर रचना बघितली असेल कोणाची, तुम्हाला संसदेत सांगतो. आता संसदेत जाऊ आपण, थोडंसं लोकसभेत जाऊ, लोकसभेत चला. ठीक आहे, प्रथम सभागृह आणि कनिष्ठ सभागृह लोकसभा. लोकसभेत समजा फॉर एक्झाम्पल सध्या BJP हा पक्ष सत्तेत आहे आणि अपोजिटमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस काम करत आहे. BJP चा एखादा सदस्य हा काय करतो, सभागृहाचा नेता म्हणून काम करतो. म्हणजे सत्ताधारी पक्षाचा एक व्यक्ती काय असतो, सभागृहाचा नेता. आणि याचा दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचा जो नेता असतो तो विरोधी पक्ष नेता म्हणून काम करतो, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. फक्त एक लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवायचं, की याला सभागृहाचा नेता सत्ताधारी पक्षाचा असतो आणि उप म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचा जो असतो तो काय असतो, विरोधी पक्ष नेता असतो. सेम ही सिस्टीम आहे महानगरपालिकेत. मग बघा कसं, की सभागृहाचा नेता महानगरपालिकेत सर्वाधिक निर्वाचित सदस्य असलेल्या पक्षाचा नेता सभागृहाचा नेता असतो, म्हणजे सत्ताधारी पक्षाचा नेता. फॉर एक्झाम्पल अमरावती महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असेल तर काँग्रेसचा सभागृहाचा नेता असतो. ओके, आणि तो त्या पक्षाचा मनपा सदस्य असतो. म्हणजे आपले जे सदस्य आहेत, फॉर एक्झाम्पल समजा 80 जागा आहेत महानगरपालिकेच्या अमरावतीत, तर त्याच्यापैकी 40 ते 42 जागा समजा कोणाला आहेत, काँग्रेसला मिळाल्या आहेत, तर त्यातील एक जण जो असेल, ठीक आहे, तो काय असेल, सभागृहाचा नेता. आणि हे फक्त उदाहरणं तुम्हाला पटले पाहिजे म्हणून पक्षाचे नाव घेतोय मी. कोणत्याही पक्षाशी बांधील नाही, किंवा आपण MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही पक्षाशी बांधील असू नयेत. असाल ठीक आहे, तर ते तुम्हाला दाखवण्याचा हक्क शासकीय सेवेत नसतो. तुमचा तो हक्क संघटना स्थापन करणे आणि तुमचं एखादं पताच्या एखाद्या पक्षाच्या संदर्भात तुम्ही निगडीत असणं हे आपल्या ब्युरोक्रासीला मान्य नाही. त्यामुळे तुम्ही काय असले पाहिजे, पक्षाच्या बाबतीत न्यूट्रल असले पाहिजे. ओके, सो त्या गोष्टीकडे लक्ष द्या. त्यानंतर महापौराकडून मग एखाद्या व्यक्तीला काय, सभागृहाचा नेता म्हणून मान्यता दिली जाते. नंतर मला एका प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की ग्रामपंचायतीमध्ये राजकीय पक्षांना प्रवेश असतो का. ओके, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ते देऊ शकता. बघा, आता विरोधी पक्ष नेता महानगरपालिकेस सत्ताधारी पक्षानंतर 2 नंबरचा जो पक्ष असतो त्याचा एखाद्या सदस्याला विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता दिली जाते. कोण दिली पाहिजे, महापौरानं. ओके, महानगरपालिकेच्या सभा कशा होत असतील, दर महिन्याला. आता कोणत्याही सभा दर महिन्यालाच होत असतात, हे लक्षात ठेवा. आणि सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिली सभा कोण बोलावतो, विभागीय आयुक्त. कशासाठी असते पहिली सभा, महापौर आणि उपमहापौराला निवडण्यासाठी. सभा ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो, त्यानंतरच्या महापौर, आणि महापौर नसेल तर उपमहापौर. साधारणतः मग काय असते, जेव्हा जेव्हा दर महिन्याला सभा होते तेव्हा महापौर आणि उपमहापौर सभा बोलवत असतात. म्हणजे महापौर असेल महापौर, आणि तो उपस्थित नसेल तर उपमहापौर. ओके, आणि नाही बोलावली तर काय होते, मग त्यांचं पद निघून जाते. हे बघा, सभेचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं, महापौर. अध्यक्षच भूषवत असतो, तो नसेल तर उपमहापौर. आणि दोघंही नसतील तर त्याची स्थायी समिती असते, त्याचा सभापती स्थान भूषवित असतो. ओके, नंतर बघा, महापौराला जर वाटलं तर तो कधीही विशेष सभा बोलावू शकतो. आता विशेष सभा काय प्रकार आहे समजून घ्या. दर महिन्याला एक सभा होते, म्हणजे वर्षाला 12 सभा हे झाल्या पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर एखादी स्पेशल सभा बोलावली जात असेल तर त्याला विशेष सभा म्हणतात. फॉर एक्झाम्पल एखादा महानगरपालिकेचा सदस्य पदावर असताना मृत पावला तर त्याला मग
शोकसभा देण्यासाठी जी सभा बोलावली जाते ती विशेष सभा, किंवा सरकारची एखादी स्कीम आहे त्याची माहिती सदस्यांना द्यायची आहे, ट्रेनिंग असेल ती विशेष सभा, तसे अधिकार कोणाला असतात? महापौराला. आणि जर महानगरपालिकेच्या 1/4 लोकांना वाटलं म्हणजे 25% सदस्यांना वाटलं तर स्थायी समितीच्या किमान 4 सदस्य, हे बघा महानगरपालिकेचे 1/4 म्हणजे 25% स्थायी समितीच्या किमान 4 सदस्यांनी जर मागणी केली तर मग काय केलं जाते? विशेष सभा बोलावली जाते. आणि महानगरपालिकेची सभा सर्वांसाठी खुली असू शकते, सर्व लोकांसाठी, किंवा गोपनीय सुद्धा असू शकते. ओके. आणि गणपूर्ती किती आहे? महानगरपालिकेच्या सदस्यांच्या 1/3 म्हणजे 33% लोक काय असले पाहिजे? अवेलेबल असले पाहिजे. ओके. नंतर बघा, नंतर येतात सर्वसाधारण सभेची नोटीस. यावर नेहमी प्रश्न असतात. सर्वसाधारण सभेची नोटीस 7 दिवसाच्या आत आणि विशेष सभेची नोटीस 3 दिवसाच्या आत, म्हणजे 4 दिवसाची गॅप असते. ग्रामपंचायतमध्ये पण सेम हेच आहे. महानगरपालिकेची एक समिती असते विद्यार्थी मित्रांनो, जिला म्हणतात स्थायी समिती. स्थायी, आता स्थायी समिती म्हणजे काय? बघा, आता समजा एखादी महानगरपालिका तिथं 10 समित्या आहेत, त्या 10 समित्यांचं प्रतिनिधित्व स्थायी समितीत असतं, म्हणजे ते सर्व जे सभापती असतात ते या समितीचे सदस्य असतात. ओके. बघा, महानगरपालिकेत स्थायी समितीची रचना करणे बंधनकारक आहे, करावीच लागते. स्थायी समितीत 16 सदस्य असू शकतात. ओके. आणि मनपा आयुक्त काय करतो? पहिल्याच बैठकीत आपल्यापैकी 16 सदस्यांना स्थायी समितीचा सदस्य म्हणून नियुक्त करतो. ओके. आणि दरवर्षी काय असते? दरवर्षी स्थायी समितीचे निम्मे सदस्य काय असतात? निवृत्त होतात. हे लक्षात ठेवा, दरवर्षांना अर्धे नवीन नवीन सदस्य यायला सुरुवात होते आणि त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाते. ओके. नंतर बघा, प्रत्येक सदस्य हा फेरनियुक्तीस पात्र असतो आणि 30 दिवसाच्या आत त्यापैकी एक जण सभापती असतो. सभापतीचाही कालावधी किती? 1 वर्ष. तोही फेरनियुक्तीस पात्र असतो. स्थायी समिती म्हणजे सर्व समित्यांची एक समिती. ओके. आणि सर्वात महत्त्वाची समिती असते. ओके. नंतर इतर विषय समित्या असतात. विषय समित्या म्हणजे काय? महिला बालकल्याण समिती असेल, परिवहन समिती असेल, कचरा निर्मूलन समिती असेल, ग्रंथालय समिती असेल, वाचन समित्या असतील, सो अशा प्रकारच्या. पण एक अट आहे, महिला बालकल्याण समिती जर असेल महानगरपालिकेची, त्याच्यापैकी 75% सदस्य काय असले पाहिजे? महिला असल्या पाहिजे. आणि सभापती आणि उपसभापती देखील काय असले पाहिजे? महिला. का? कारण की महिला जर त्या पदावर काम करत असतील तर अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात. ओके. आणि कोणत्याही सदस्य एकापेक्षा जास्त विषय समित्यांचा सदस्य सभापती होता येत नाही. म्हणजे एकच व्यक्ती, एक्स नावाचा व्यक्ती, हा महिला व बालकल्याणचा पण सभापती आहे आणि तो आरोग्य समितीचा पण सभापती आहे, असं कधी होणार नाही. दोनपैकी एकाच्याचा तो होऊ शकतो. ओके. त्यानंतर बघा, प्रभाग समिती. आता हे फार महत्त्वाचं आहे. संविधानानुसार प्रभाग समिती स्थापन करणं आवश्यक असतं. ओके. प्रत्येक शहरात प्रभाग समितींची रचना करण्यात येते आणि प्रभाग समितीमध्ये मनपाने ठरवलेल्या लागून असलेल्या निवडणूक प्रभागांचा समावेश होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला समजून. व्यवस्थित लक्ष द्या, टॉपिक तुम्हाला कळत आहे. ओके. आणि स्ट्रेट फॉरवर्ड आणि एकदम आपल्याला काय करायचं आहे? रिवाइज करण्याचा टॉपिक आहे. ओके. टेलिग्राम चॅनलला तुम्हाला काय टाकलेली असेल याची मी PDF टाकलेली असेल. कोर्स आहे आपला या आशयाचा, तो तुम्ही परचेस करू शकता. ओके. बघा, आता ही महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेत समजा असे 4 ब्लॉक आहेत, हे 4 वॉर्ड आहेत. हा वॉर्ड A आहे, B आहे, C आहे आणि D आहे. समजा असे वॉर्ड आहे, मग काय केल्या जाईल? या चौघांची मिळून एक प्रभाग समिती असेल. म्हणजे त्या वॉर्डच्या संख्येवर, लोकसंख्येवर डिपेंड असतं की प्रभाग समिती असेल की नसेल. समजा ही प्रभाग समिती आहे 4 वॉर्ड मिळून, तर या प्रभाग समिती सदस्य कोण असेल? इथले नगरसेवक. या चारही ठिकाणचे काय असतील? नगरसेवक जे असतील, हे नगरसेवक काय असतात? या प्रभाग समितीत सदस्य असतात. हे लक्षात असू द्या. म्हणजे प्रभाग समिती हे एका वॉर्डची असू शकते किंवा एकापेक्षा अधिक वॉर्डचीही असू शकते. मग बघा, लक्ष द्या की प्रभाग समितीमध्ये मनपाने लागून असलेल्या निवडणूक प्रभागांचा समावेश होतो. सदस्य कोण असते? तर प्रादेशिक क्षेत्रातून जे नगरसेवक असतात त्या त्या विभागाचे, ते त्याचे सदस्य असतात. ओके. अजून कोण असतं? हे तर असतातच सर्व नगरसेवक, त्या वॉर्डमधले नगरसेवक तर असतातच, मात्र स्वयंसेवी संस्था असतील किंवा समाजलक्षित संघटना असतील, NGOs वगैरे, त्याचे कमाल 3 सदस्य इथं काय असतात? त्या प्रभागातील मतदार. ओके. म्हणजे काय, एकदा परत समजून सांगतोय की आपण बघितलं आहे की या प्रभाग समितीत कोण असेल, हे बघा,
या प्रभाग समितीत नगरसेवक तर असतीलच, पण याच वार्डमध्ये राहणारे एनजीओत काम करणारे 3 लोक पण त्या वार्डमधलेच असले पाहिजे, हे असलं पाहिजे. नाही तर असं नाही, अमरावतीची प्रभाग समिती आहे वार्ड नंबर ABCDची आणि वार्ड Z-मधला प्रभाग समितीत आहे, असं कधी होणार नाही. नगरसेवक असतील आणि एनजीओत काम करणारे सर्व लोक असतील. ओके, याकडे व्यवस्थित लक्ष द्या. नंतर सभापती. ओके, सभापती बघा काय म्हणतोय. सभापती काय असेल, आता जे नगरसेवक आहेत ऑलरेडी आपण त्यापैकी एक जण सभापती म्हणून काम करेल. ओके, एक जण काय असेल, सभापती म्हणून काम करेल. प्रभाग समितीचा जेवढा कालावधी आहे तेवढाच कालावधी त्या सभापतीला मिळत असतो आणि प्रभाग समितीची पण दर महिन्याला एक सभा होत असते, बस एवढंच विचारतात. दुसरं, आता मुदतपूर्व विसर्जित महानगरपालिका कोण करू शकते, राज्य शासन. गॉडच तो असतो नाही का, कोणत्या कारणावरून करू शकते. एक, जर महानगरपालिका कर्तव्य पार पाडण्यात कसूर करत असेल, सक्षम करत नसेल, वारंवार चुका करत असेल, महानगरपालिका आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत असेल आणि महानगरपालिका मात्र जेव्हा विसर्जित केली जाते तेव्हा त्यांना स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. ओके, नंतर बघा, आता महानगरपालिका दर महिन्यात मीटिंग बोलावून काय करत असते, एक ठराव पारित करत असते. बघा, जर महानगरपालिकेचा एखादा ठराव किंवा आदेश हा स्थगित किंवा निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्य शासनाला. आयोग काय करेल, राज्य शासनाऐवजी विभागीय आयुक्त कलेक्टर असे नावं टाकेल, नाही राज्य शासनाला आहे. कधी, जर त्या राज्य शासनाला वाटला एखादा आदेश कायद्याबाह्य आहे, काय बेकायदेशीर आहे किंवा त्याच्यामुळे शांतता भंग होण्याचा संभव आहे. फॉर एक्झाम्पल, महानगरपालिकेने एखादा पुतळा बसवण्याचा नियंत्रण हे केला, प्रयत्न केला, त्याच्यामुळे जातीय दंगली जर होत असतील तर तशा प्रकारचा असेल आणि त्यामुळे लोकांना इजा किंवा त्रास होत असेल तर. नंतर, महानगरपालिका कर्ज कुठून घेऊ शकते, राज्य सरकारच्या पूर्वपरवानगीनं महानगरपालिका ऋणपत्र काढून, ऋणपत्र म्हणजे काय, बॉन्ड वगैरे असतील असे काढून किंवा करांच्या प्रतिकृती शेअर वगैरे काढून कर्ज घेऊ शकते. अलीकडे माहिती आहे महानगरपालिका ग्रीन बॉन्ड काढत आहेत हे सगळे बॉन्ड. ओके, आणि त्याच्यानंतर महानगरपालिका जास्तीत जास्त 60 वर्ष इतक्या कालावधीसाठी काय घेऊ शकते, कर्ज घेऊ शकते. ओके, आणि जुने कर्ज फेडण्यासाठी जर, म्हणजे बघा मी एक केस सांगतो, समजा 2020 महानगरपालिकेनं 10 लाखाचं कर्ज घेतलं, जास्तीत जास्त कालावधी किती असू शकतो, 2080 पर्यंत 60 वर्ष. पण आता काय झालं, महानगरपालिकेनं हे कर्ज फेडण्यासाठी 2040 कर्ज घेतलं, मग याचा कालावधी काय 2100 पर्यंत म्हणजे इतका असेल का, नाही, याचा कालावधी हा मूळ कर्जाच्या कालावधी इतकाच असेल. हे कर्ज फेडण्यासाठी कधी कर्ज घ्या, तुमचा कालावधी जो आहे ठरलेला 60 वर्ष तोच असेल. कळलं का, कोणत्या कारणासाठी काढू शकते, स्वतःचा कर्ज भागवणे, जुने कर्ज फेडणे आणि कायद्यानं जे त्यांच्यावर कामं दिली आहे ते पार पाडणे. ओके, आणि महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण सादर करत असतो पोरो, तर आयुक्त दरवर्षी असा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करत असतो आणि स्थायी समिती त्याला मंजुरी देते. ओके, आणि शेवटचं महत्त्वाचं पद आहे प्रशासकीय पद, महानगरपालिकेचा आयुक्त. साधारणतः IAS लेवलचा अधिकारी असतो, त्याची नियुक्ती होत असते किंवा राज्यसेवेतील प्रमोटेड अधिकारी आहेत ते पण होऊ शकतात. ठीक आहे, आयुक्ताची नियुक्ती कोण करते, राज्य शासन करते. ओके, किती वर्ष असतो आयुक्त, 3 वर्षासाठी असतो. एक आयुक्त एका महानगरपालिकेत 3 वर्षासाठी असतो. त्याची कितीही वेळा पुनर्नियुक्ती करता येते आणि जर वाटलं एखादा आयुक्त काम नाही करत आहे किंवा त्याला इतर ठिकाणी पाठवायचं आहे तर आयुक्तालय त्याला कधीही बोलावू शकतं. त्याला पदावून कर्तव्यात असमर्थता किंवा कर्तव्यात कसूर करत असेल तर राज्य शासन त्याला आयुक्त पदावून काढतं, म्हणजे काढतं म्हणजे काय, दुसऱ्या ठिकाणी पाठवतं, डिसमिस करेल का, नाही, केंद्रीय अधिकारी आहे तो. आणि किंवा मग आता बऱ्याचदा महानगरपालिकेच्या बॉडी आणि महानगरपालिकेचा आयुक्त यांचे वाद होत असतात, सो अशा वेळेस किमान 5/8 एवढ्या सदस्यांनी जर बहुमताने आयुक्त पदावरून काढण्याचा ठराव मंजूर केला तर त्याला त्या पदावरून दूर केलं जातं. किंवा एखाद्या महानगरपालिकेत एखादा हंगामी आयुक्त असू शकतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल अकोल्याचा जो आयुक्त आहे महानगरपालिकेचा त्याच्याचकडे अमरावतीचा चार्ज देऊन दिला जाऊ शकतो, असं येऊ शकतं. आणि याचे जे वेतन असतात ना हे कुठून दिले आहेत, आयुक्ताचा पगार, महानगरपालिकेचा निधी. जसा ग्रामपंचायतचा निधी असतो, पहिलं लेक्चर व्यवस्थित बघून घ्या, जसा निधी असतो कोणाचा, ग्रामपंचायतचा ग्राम निधी, तसा महानगरपालिकेचा स्वतंत्र निधी असतो महानगरपालिका निधी. ओके, त्यामधून ह्या आयुक्ताचा पगार दिला जातो. ओके, सो
हे झालं आपल्या आयुक्ताचं कार्य. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूणच या भागामध्ये आपण काय केलं, तर तुमचा हा जो आहे ह्या सर्व महानगरपालिका हा टॉपिक करंट अफेअरच्या माहितीसहित आपण काय केलं, अपडेट केला. काही बोलण्यातून चुका झाल्या असतील तर त्या व्यवस्थित करेक्ट करून घ्या आणि तशा फीडबॅक मला द्या. थँक्यू सो मच. कीप स्टडी. आणि तुम्ही दिलेल्या या सहकार्यासाठी, म्हणजे तुम्ही दिलेला जो पाठिंबा आहे, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.